कोणकोणतून एक ताई दोन वा तीन चार पाच सहा सात आठ वा नऊ आपल्या कुंभे पळत बारीक काम आहे वा. मला पहिली वेळ आहे महाराष्ट्र भर विचारतोय पण आज पहिली वेळ आहे की एवढ्या मावल्या भावाच्या घरी मुकामाला भजन तुम्ही. वा वा चांगलं झालं. आता बाकी जायला सगळ्यांना सांगतो पुढच्या दिवाळीला काय करा पुढच्या रक्षाबंधनला. आता फोन करून सांगा कीर्तन झाल्या वहिनी तुम्ही पुढच्या भाऊबीजेच्या दिवाळीच्या सणाला तुम्ही तुमच्या माहेरात जा आम्ही तुमच्या घरी येणार आहे. आम्ही सुद्धा त्या दिवशी मुक्काम करणार आहे. तुम्ही सुद्धा काय करा मुक्काम करा. आम्ही रात्रभर तुमचं धुणं धुणार आहे. तुम्ही तुमच्या भाऊजाईचं काय धुवा. अहो तुम्हाला ध्यानात येत नाही मीच तुम्हाला सांगतो माझं मी मंडळी बरं का बाबा मी सांगतो मी काय केलं भाऊबीजेचा काळ होता ना मंडळी काय असेल मीच मंडळी देऊन सोडली पुढं माहेरात हो मी म्हणलं तू दोन तीन दिवस राय ती समाधानी ना आपल्याला टेन्शन नाही मी गेलो पुन्हा आंबे जोगायला मस्तपैकी आईशी गप्पा मारल्या बरं आईशी गप्पा मारताना ही आवलं आईला राग यायचा पण देणं तर म्हणजे फ्रेंडली गप्पा मारता आल्या ना आईशी बोलता आलं तुझं सुख कसं आहे दुःख कसं आहे आणि मग निघून आलो आणि मग दोन तीन दिवसाला ही आली काही टेन्शन आहे का काय आहे का टेन्शन म्हणजे एक दिवस तरी फ्री राहावा का नाही. एक सुंदर उदाहरण सांगतो नवऱ्याला सुद्धा थोडं मोकळं सुटीत जा त्याची बहीण आहे बघू देता ना यांचा विश्वासच नाही तर काय काय घेऊन देतो काय लोक काय देईन ती घेऊन एखादी साडी देईन काय दुसरं देणार आहे तुमच्या आई स्थितीतलं पण एखादा दिवस तुम्ही सुद्धा आई बाप्पासाठी देत जा. संसारामध्ये तुम्ही किती वर्ष राहिला तरी आईसाठी एखादा दिवस द्यायला काय हरकत नाही. अहो आई आजारी पडल्यावर आई म्हणते भाऊ येतो का रे मला भेटाय तो म्हणतोय ड्युटी मध्ये येत नाही. मुलीला विचारलं आई दिदी येते का लेकरांच्या शाळेमुळे येत आहे त्या आईला कधीतरी भेटायला जा ना कधी जाणार गेल्यावरच. म्हणून आई आणि वडील दैवत आहे. नवीची चांदणी तू चंदनाची कूर शीतल तुझी छाया मला हवी जीवन भर तुझी शीतल छाई मधी विशेष घेण आई देवा पाशी मी आई तुलाच गम घेण आई माझी माईचा सागर. किती गोड गाणे आले होते ते. आई तुझ्या मूर्ती बानी या जगात मूर्ती नाही अनमोल जन्म दिला. किती अवघड आहे तुझे उपकार विसरायचं काम नाही. अनमोल जन्म दिला ग तुझे उपकार पिटणार नाही बालपणी मी खेळत खेळत होतो जवत अमृतभून गोड पाजलास पान तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झाली नाही अनमोल जन्म दिला गई तुझे उपकार भेटणार नाही. कोटकर कुटुंबामध्ये ही माता दोन मुलं आजीला आणि मुलगी नाही ना दोन मुलं आणि परिवार बघा बरं येल गगनाला गेला सगळ्याच प्रगती जस त्याचं सगळं सगळं व्यवस्थित पण आजीचा काळ कसा होता पहिला साधी परिस्थिती किती साधं जीवन असावं. मग हे सगळं तयार झालं सगळ्याला मिळालं प्रसन्न झाले मग आजीला काय द्यायचं या पोरायनं झालं आज आजीचं इथून पुढचं सगळं काम संपलं पुण्यस्मरण केलं काय नाही केलं काय पुन्हा श्राद्ध झालं संपलं आजचा विधी झाल्याच्या नंतर पुन्हा स्मरण शिल्लक आहे फक्त फोटोला हार घालणे बाकीचं काय. आणि हे जे जुने जुने माणसं होते ना यांना काय कळलं नाही संसार सुखाचा करायचा का हे बी कळलं नाही आणि दुःखाचा आहे का हे बी कळलं नाही कोणी वाईट बोलतय हे बी कळलं नाही आणि कोणी चांगलं बोलतय हे फक्त समाधान. आणि ह्या समाधानीमुळं आज कोटकर परिवार सुखी आहे. बरं त्यांना कधी स्वार्थ साधला का मला हेच दे बाबा नाताला काही अपेक्षा मागितली का मला आज तू एक दोन तोळे सोनं कर म्हणण्या कोणी कधीतरी म्हणणार. अरे हे भोळ दैवत होते मी इथं कुटुंबात यायचं हे सगळं दैवत बोलत बाबांचं जीवन तसंच होत आणि त्यांच्या पाठीमागं आमचे दादा आहेत ते पण तसे काही संबंध नाही काही स्वार्थ नाही कोणता
आमच्या दिंडीत आल्या तर कधी कधीतरी काही स्वार्थ नाही का, कोणताच नाही, कुठल्याच परिवारात नाही, ह्या कुटुंबात नाही. आणि म्हणून त्याचा फायदा काय झाला, एका बाजूला तुम्हाला प्रगती, एका बाजूला आनंद आहे, आणि तुम्ही दिलेलं फळ मिळतं तुम्हाला. म्हणून आजीचं जे जीवन होतं, तक्रार नावाची गोष्ट मला तर वाटतं ह्या आजीने केली असेल कधी सुना, दोन्ही सुना कायची तक्रार नाही, कायच गेला काळ ते निघून. आणि मग त्यांचा फायदा काय झाला, यांची प्रगती झाली. म्हणून भोळे माणसं घरामध्ये नाही, काही कलेक्टर आई असली म्हणजे लगेच आशीर्वाद देती, ती शब्द सुमनाचा आशीर्वाद वेगळा, भोळ्या मातेचा आशीर्वाद सुद्धा लागतो. हो, पुतळाराणी साहेबाला पोरगा नव्हता पोटी, पण शंभूराजाला आशीर्वाद मिळाला. आणि जिनं दूध पाजायला आली ती तर धारावूच होती, तिचा तर काही संबंधच नव्हता, पण तिनं असं मनगट तयार केलं तिच्या दुधानं की एकदा गणी मला एक तलवार घातली का दोन तुकडे वाच, इतकी ताकद त्या मनगटात निर्माण केली त्या धारावून. स्त्रिया तशा असल्यात, पण तिच्या उपकाराचं फळ तिला मिळालं. शंभूराजे राजगडावरून खाली आले एक दिवस, धारावू तू का आली कापूर वळला, तिने सांगितलं शंभूराजे मोगलाई माजली गणी मी येतोय आणि गावाची गावं उद्ध्वस्त करतोय, इथं दोन माझे पोर आहेत, माझा नवरा आहे, याच्यासाठी आम्ही आता भूमिगत होणार, म्हणजे एका कपारीत जाऊन बसणार, वरून दगड लावून घेणार आणि महिना दोन महिने आम्ही तिथंच थांबणार, ही त्यांचा संसार त्या काळात. शंभूराजे म्हणजे आई साहेबांना हे जमणार नाही, धाराऊ आपल्या राजगडावर चला, सगळंच कुटुंब घेऊन राजगडावर आले. आणि मग म्हणल्या धाराऊ माझ्या दुधाचे उपकार शंभूराजे तुम्ही फेडले, माझं कुटुंब आम्ही कुठेतरी डोंगरात राहणार होतो तेच कुटुंब राजगडावर नेलं कोणी, आणि पाच गावं द्यायला तयार होत्या. औ साहेब तरी धाराऊ म्हणले मला पाच गावं नको, तिथं 25 महिला आलत्या दूध देण्यासाठी शंभूराजाला, प्रत्येक जण म्हणित होत्या मग मी दूध देते शंभूराजाला पाच ते, पण मला 25 गावं द्या. एक म्हणली मला एखादं गाव द्या, एक म्हणली 100 एकर जमीन द्या, धाराऊ म्हणल्या दुधाचे पैसे असतील, अशा बाजूला सारल्या सगळ्या आणि सांगितलं सगळ्या स्वार्थूला जा आणि स्वार्थी आहेत तुम्ही, दुधाचा एक रुपया सुद्धा एक थेंब सुद्धा दुधाचा वायाला जाऊ देणार नाही, इतकं चांगलं काम करेन, माझं बाळ माझं बाळ म्हणून सांभाळलं. मी मगाशी जावाजावाजी बोललो तुम्हाला राग आला असं माझ्या बोलण्यास, आता आहे का याला ती काकी कळली ना. शंभूराजांना भाऊजाई होती, शंभूराजाला तसे दोन भाऊजाई, एक जानकीबाई आणि एक ताराबाई. शंभूराजांच्या भाऊजाईनं शेवटचं स्वराज्य राखलंय. शंभूराजेच्या भाऊजाईचं नाव आहे ताराबाई, तिच्या वडिलांचं नाव आहे हंबीराव मोहिते पाटील. आणि अशी मुलगी जन्माला आली होती की लहानपणापासूनच स्वराज्याचं बाळ कडू तिच्या मध्ये रुजलं होतं. म्हणून दोन छत्रपती शिवाजी महाराजांना सुना होत्या चांगल्या, कोणत्या दोन, एक येसुराणी साहेब आणि एक ताराबाई. शंभूराजेचं दुसरं लग्न केलं नाही, पण राजारामराजाचं दुसरं लग्न केलं. राजारामराजाला दुसरी पत्नी ताराबाई, आणि जी पहिली पत्नी आहे ती थोडी तळ्यात मळ्यात होती, तिची आई थोडी बांबली होती, स्वार्थी होती, आया असाव्यात पण भामट्या नसाव्यात. आणि आई आईनं कधी लेकीच्या संसारात डोकं लावू नये, ज्या ज्या आईनं लेकीच्या संसारात डोकं लावलं ते लेकीचं वाटोळं झालं, याचा पुरावा आहे. ताराबाईच्या पोटामध्ये गर्व होता आणि आई म्हणत होती पुरीची आई सौतीची, एक विषाची बाटली आणली हे विष टाक, तिच्या पोटातला गर्व जाईल आणि मग तुझ्या पोटी जी पोरगा होईल त्याला राज्य मिळेल. ही सगळं त्या पुरीनं ऐकलं, आईला सांगितलं इथून पुढे माझ्या घरी यायचं नाही, विषाची बाटली फेकून दिली आणि ताराबाईंना विष नाही पाजलं गेलं. अशा श्रीमंत विचाराच्या महिला त्या कुटुंबात होत्या, म्हणून स्वराज्य घडले. हे स्वराज्य काय असं घडत नसतं आई, घरातल्या स्त्रिया सुद्धा जबाबदार पाहिजे, प्रत्येक कर्तव्यामध्ये स्त्रींचा हात आहे. तिथं तुम्ही काय करता हो, माझे लेकर बाळन माझा संसार, तुम्ही सुद्धा भक्कमतेने आपलं कुटुंब जबाबदारीने मोठं करायचं कारण तुमचं नाही का. औरंगजेबाला स्वप्नात सुद्धा ताराबाई दिसत होते औरंगजेबाला, म्हणून त्याचं औरंगाबादचं नाव सुद्धा बदललंय, आज संभाजीनगर ठेवलंय. एखाद्याच्या नावात सुद्धा दोष असतो, म्हणून नाव सुद्धा मेल्यावर बदलता आलं आता, इतकं नावाला कळकळ नाव कलंकित नसावं. म्हणून महिला मंडळाला विनंती करतो, स्वराज्य ही नुसतं सरदारावर अवलंबून नाही,
तानाजी मालू सरांनी कोंडाच्या गडाला पण शेर गेला असं म्हणताना तानाजी मालू सरांनी गड जिंकला. पण त्याच्या पाठीमागे त्यांच्या स्त्रियांचा इतिहास किती गोड आहे, किती गोड आहे. स्वतःचा पती पोराचं लग्न असताना लढाईला जातोय, कोणत्या बाईनं जाऊ दिलं असत. तानाजी मालुसरे असे म्हणते, कुंकूच पुसलं स्वतःच हातानं आणि सांगितलंय आल्यावर लावीन, चाललो मी लढाईला. त्याचं पोरग मी तसंच होत. रायबा म्हणायचं, राजा एवढी कामगिरी मला द्या ना, अरे तुझं लग्न आहे रायबा, राजा लग्न पुन्हा आल्यावर करीन, पण मला काय द्या. शेलार मामा नावाचे एक मामा होते, ते सोबत गेले. शेवटी ढाल तुटल्यावर ते शेला दिला होता मनगटाला बांधाय, हे मामाने दिलेला शेला, ताना हे शेला बांध तुझ्या हातावर. इतके कर्तव्य, स्त्रिया भक्कम नव्हते त्या काळात. आणि आपण काय करतो माहितीये, आपण आपल्या घरातलंच वातावरण ढवळतो म्हणून इथून पुढे पाया पडतो. ताराबाईंना शेवटच्या काळामध्ये संताजी धनाजी नावाचे दोन सरदार मिळाले. ते दोन्ही सरदार घोड्याला सुद्धा पाण्यात दिसायचे, घोड्यांना सुद्धा पाण्यात कोण दिसायचं, संताजी आणि धनाजी दिसायचं. याचं कारण कळलं का, कर्तव्य. त्यांचे सुद्धा ह्या पंडितांनी फूट पाडली होती. संताजी इतकं तगड होतं महाराज, हे संताजीचा घातपात केला. हे पंत होते बरेच जण, घात कसा केला माहितीये, पाठीमागून वार केले. अजून एक लय गोड आहे, देणं दान तर बरं होईल, शस्त्राचा वार हात तुडील पाय तुडील शरीराचा दोन भाग होतील शस्त्राच्या वारानं बरं का, पण शब्दाच्या वारा नाही ना, माणसाचं आयुष्य तुटत. आणि ह्यांच्याकडे फक्त शब्दाचेच वार होते. ह्या दोघांमध्ये विषमता आणली नसंत पुरावा आहे का. बहिणजी नाईक जर नस मरून गेले नसते तर शंभूराजे औरंगजेबाला आयुष्यात मिळालं नसत. बहिणजी काका गेले आणि गुप्तहेर खातच बदल. बहिणजी काकांनी कधीच ही धोका हो दिला नसता, कारण वेळ काढायला बहिणजी काका तगडे व्हायचे, सांगायचे शंभूराजे आता माझं खातं माझ्या ताब्यात आहे, मी तुम्हाला कुठे जाऊ देणार. दिलेरखानाच्या छावणीतून सुखरूप बाहेर काढणार कोण होत, बहिणजी नाही. आणि हे यांना मिळालं असतं का, पण बहिणजी काका गेल्यावर शंभूराजाच्या डोळ्यात पाणी आलं, शंभूराजे रडले पण दोनदा, एकदा आबासाहेब गेल्यावर आणि बहिणजी काका गेल्यावर. काका तुमची स्वराज्याला गरज होती म्हणून कधीतरी बहिणजी काका सारखा जर गुप्तहेर परत असतं तर संताजी धनाजी सुद्धा गेले नसते. संताजीचा घात केला म्हणून मागणं मागतो सगळ्या महिलांना. शेवटच्या काळामध्ये ताराबाईने इतक्या लढाया केल्या, तुम्ही काय करता तो, तुमची पण लढाईच आहे. समजा काम करणे कष्ट करणे हे लढाईचंच प्रतीक आहे, पण एक नक्कीच आहे, विषमता मनात नकोय. विषमता जर मनात आली माझा आणि परक तर मग नको. ताराबाईने ही कधी वाटलंच नाही, येशुराणी साहेब औरंगजेबाच्या ताब्यात होत्या पण ताराबाई 5 लाखाच्या सैन्यात तलवार घेऊन घुसल्या होत्या. आणि जावाला जाऊन भेटले आणि सांगितलं, जाऊ बाई काळजी करू नका, एवढं धाडस ताराबाईचं येशुबाईने बघितलं. या आताचे राजे जरी विषमतेत असतील तरी त्या काळामध्ये विषमता नव्हती. माझी जाऊबाई बंदीखाने, माझा शाहू शंभूराजाचे चिरंजीव आहे शाहू. आणि ह्यानंतरचा काळ राहिला म्हणणं, शेवटला ताराबाईनं ही स्वराज्य राखलं. औरंगजेब मरून जातो, तो मरणानंच मरतो. खरं तर तो मरणानं मेला नसता, एक दिवस फक्त त्यानं तो तया औरंगजेब ठुला म्हणून तो वाचला, नाही तर दोन तलवारी घेऊन गेलेली माऊली त्या तोतयाच्या औरंगजेबाच्या छातीत दोन्ही तलवारी घुसवल्या होत्या. इतकी ताकद कुणात येईल का, अशी कुणी स्त्री बघितली का जगात. म्हणून या माऊलीनं हातात काम असेल ते काम करून पतीच्या सोबत राहून कोटकर परिवार एवढा मोठा केला. कोटकर परिवाराचा येलमा मांडवाला गेला, परिवार मोठा झाला, याचं एकमेव कारण या माऊलीचे उपकार आहेत. म्हणून क्रांतिकारक स्त्रिया ध्यानात राहतात, सावित्रीबाई फुले ध्यानात राहिल्या. ही तुम्ही लक्ष्मी जी बघितली का नाही, आता ही तुम्ही आता हे मार्गशीर्ष महिन्यात पूजितात का, ही लक्ष्मी खरी गाव हिचा फोटो तयार केलेला असतो आणि ते तुम्ही चौरंगावर नेऊन फुल पूजितात बरोबर आहे का. फोटो खरा आहे का, खरंच खरं सांगा तुम्ही, हे फोटो खरे आहेत का. बरं फोटो जर खरा आहे तर लक्ष्मी 15 रुपयाला मिळेल का.
आणि गुरुवारी बाजारात किती रुपयाला मिळते लक्ष्मी? 5 रुपयाला?